नमस्कार, मैं हूं दीपिका पाथरे और आप देख रहे हैं TV30 इंडिया। पुलवामा के दहशतवादी हमले में देश के 40 जवान शहीद हुए, जिसमें महाराष्ट्र के एकमात्र बुलढाणा जिले के 2 जवानों को वीरगति प्राप्त हुई है, जिसमें मलकापुर के शहीद जवान संजय राजपूत तथा लोडाल तहसील के गोवर्धन नगर चौरपांगरा के शहीद नितिन राठौर के परिवार को आज 21 फरवरी को केंद्र के सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ने भेंट की। लोडाल तहसील के गोवर्धन नगर चौरपांगरा के नितिन राठौर के मकान जाकर श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ने भेंट देकर पेट्रोल पंप एवं गैस एजेंसी देने की बात कही। शहीद नितिन राठौर के गोवर्धन नगर में जगह उपलब्ध करके स्मारक निर्मित किए जाने की भी बात कही गई। समाजाला हा सन सेवालाल्यांचा इतिहास आहे। वसंतराव नाईक असतील, सुधाकर राव नाईक असतील, त्यांच्यासारखे दोन मुख्यमंत्री बंजारा समाजाने दिलेले आहे। त्यामुळं या बंजारा समाजामध्ये अलीकडे शिक्षणाचं प्रमाण थोडं बऱ्यापैकी वाढतंय। आश्रमशाळा वगैरे सरकारची स्कीम आहे, त्या माध्यमातून बरीच मुलं शाळेमध्ये शिकतात आणि अशाच पद्धतीनं शिकून CRPFमध्ये भरती झालेला हा जो राठोड आहे, तर तो आज आपल्यामध्ये नसला तरी त्याच्या आठवणी आपल्या मनामध्ये कायमचे राहणार आहे। सर्व देशांनी त्याचं नाव ऐकलेलं आहे, सगळ्या देशांमध्ये त्याचं नाव गेलेलं आहे आणि जो अशा पद्धतीचा हल्ला झालेला आहे, त्या हल्ल्यामध्ये तो आपल्याला सोडून गेलेला आहे, शहीद झालेला आहे। मी आज इथे सामाजिक न्यायावर अधिकारांच्या मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाकडून आम्हाला सूचना होत्या की आपल्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना भेट द्या, त्यांची काय अडचण असेल समजून घ्या आणि त्यांना पूर्णपणे मदत करण्याची भूमिका भारत सरकारची राहणार आहे, राज्य सरकारची आहे। मुख्यमंत्र्यांनी या दोघांना 50-50 लाख रुपये जाहीर केलेले आहे। केंद्राकडूनही जे ते डिफेन्सचे काय पैसे आहेत, केंद्राचे पैसे आहेत, ते मिळतील। पैशाचा विषय राहिला नाही आहे, पण आता एक कुटुंब सपोर्ट झालेला आहे। त्याच्या ज्या पत्नी आहेत त्या विधवा झालेल्या आहेत, त्यांची दोन मुलं आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांची आई आहे आणि राठोड मात्र आपल्याला सोडून गेलेला आहे। त्यामुळं त्याला मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यासाठी झालेलो आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील, एक तर शहीद झालेल्या 9 जवानांना पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सी देण्याची स्कीम आहे, त्या स्कीमच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला एखादा पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सी कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मॅक्झिमम सरकारच्या वतीनं जी काही मदत असेल ती मदत आपल्या कुटुंबियांना देण्यासाठी नक्की आपल्याला प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर त्याचं एखादं जे स्मारक आहे या तांड्याजवळ किंवा कुठं आपण सुचवा, त्या ठिकाणी राठोडचं जे स्मारक आहे ते करण्यासाठी आपण राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न करूया आणि या कुटुंबियांच्या पाठिंबा आम्ही सगळेजण आहोत। कधी काय अडचण आली तर आम्ही आपल्या सोबत आहोत आणि हे मोठं वीर मरण आहे, तर मी त्याला बापून आदरांजली अर्पण करतो आणि आपण 2 मिनिट उठून अपने आसपास की लेटेस्ट खबरों के लिए TV30 इंडिया को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें।